ब्रेक नंतर बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची। कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरातून लोक गावाला गेली होती, पण आता ही परिस्थिती बदलली आहे आणि गावागावात कोरोनाचे रुग्ण सुद्धा वाढतात, त्यामुळे शहरातून गावाला जाताना गाव सील तर झालं नाहीये ना याची खात्री करणं अत्यंत गरजेचं आहे। पहा हा स्पेशल रिपोर्ट। शहरांपेक्षा गावात कोरोना वाढला, गावी निघालेल्यांची पंचायत, गड्या आपला गावच बरा म्हणणाऱ्यांची कोंडी। कोरोना वाढला म्हणून शहरातल्या शेकडो लोकांनी गेल्या वर्षी आपापल्या गावाकडे धाव घेतली, पण आता गावही कोरोनापासून सुरक्षित राहिलं नाही। एकट्या औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर औरंगाबाद शहरापेक्षा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे। 16 एप्रिलला औरंगाबाद शहरात 638 नवे रुग्ण सापडले, तर ग्रामीण भागात 750 नवे रुग्ण सापडले। 17 एप्रिलला शहरात 618, तर ग्रामीण भागात 982 रुग्ण आढळले। 18 एप्रिलला औरंगाबाद शहरात 656, तर ग्रामीण भागात 773 नवे कोरोना रुग्ण आढळले। यातही चिंतेची बाब म्हणजे ग्रामीण भागातील कोरोना बळींची संख्या ही लक्षणीय आहे। ग्रामीण भागामध्ये पसरायचं कारण म्हणजे लोकांचा शहराशी असलेला संपर्क, बाजाराच्या गावाशी असलेला संपर्क, संचार करण्याचं कारण मास्क न वापरणे, मोटरसायकलवर तिघा तिघांनी बसणे, हे सगळे जर प्रकार थोडेसे याला बंधन आणलं, याला कुठेतरी ब्रेक लावला पाहिजे। सोबतच लसीकरणाची मोहीम आपण सुरू केलेली। गावांमधील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं गावकऱ्यांमध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण आहे। आम्ही लोकांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण लोक त्या निष्काळजीपणानं मास्क वापरत नाही व ग्रामीण भागात भरपूर पेशंट वाढू लागलेले आहे। प्रशासनाने याच्यावर काहीतरी थोडीफार कारवाई करायला पाहिजे। रुग्ण खूप वाढू लागले आता ग्रामीणमध्ये, जास्त रुग्णाची संख्या वाढू लागली। रोज इकडं बघतो ना तर बरेचसे लोक मास्क लावत नाही, तसेच फिरतात गाडीवर इकडं तिकडं। शहरात कोरोना वाढलाय म्हणून गावाकडे निघण्याच्या तयारीत असलेल्यांनी गावात कोरोनाचे किती रुग्ण आहेत याची खात्री करा आणि मगच गावाची वाट धरावी। माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद।